प्रतिष्ठेची लढत ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून आज महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आपला उमेदवारी अर्ज भरतात. कुलदेवतेचं दर्शन आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह घरातल्या ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता ते रवाना झालेले आणि जनतेच्या विश्वासावर मी विजयी होईल असा विश्वास धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला. त्यानंतर आता 4 जूनला शक्तीप्रदर्शन करू असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलं. मोहिते पाटलांसमोर रणजितसिंह निंबाळकर यांचं थेट आव्हान विश्वासावर मला 100% खात्री आहे विजयाची. आणि आज मी आमच्या मूळ घराचं देवतेचे आशीर्वाद घेतलेले आहेत. घरातील सर्व वडीलधारी मंडळींच्या आशीर्वाद घेतलेले आहेत. सर्व कुटुंबियांच्या शुभेच्छा घेतलेल्या आहेत. आणि जनतेच्या शुभेच्छा घेऊन आज मी उमेदवारी अर्ज भरायला चाललो. नाही, आम्ही शक्तीप्रदर्शन वगैरे काय करणार नाही. मताच्या रूपात शक्तीप्रदर्शन 4 जूनला दिसून येईल.